लग्नानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत दुबईला राहायला गेले होते. तिकडे माझा संसार सुखाचा चालला होता, पण अचानकच माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आणि मला घराच्या बाहेर हाकलून दिले. मी दुबईला पहिल्यांदा आले होते, मला तिथले काहीच माहिती नव्हते. मला तिथल्या एका अरबी माणसाने मदत केली, त्याने मला त्याच्या आजारी आईला सांभाळण्याची नोकरी दिली. पण त्याची आजारी आई कायम स्वतःचा चेहरा कपड्याने किंवा ओढणीने झाकत होती. मी त्यांचा चेहरा पाहू शकले नव्हते, पण एक दिवस अचानकच त्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा खाली पडला आणि मला त्यांचा चेहरा दिसला. त्यांचा चेहरा पाहून मला खूपच मोठा धक्का बसला, कारण त्या अरबी माणसाची आई तर माझी आई मला समजावत होती की हे मागणे हातचे जाऊन देऊ नकोस, मुलगा खूप छान आहे, त्याची दुबईला नोकरी आहे, तुला तो खूप खुश ठेवेल. त्याची आई आणि त्याची बहीण तुझ्याशी एवढे आत्ताच छान वागतात म्हटल्यावर लग्नानंतर त्या तुला कशाचीच कमी वाटून देणार नाही. तू खूपच नशीबवान आहेस जो तुला अमरसारखा मुलगा मिळाला आहे. आईचे हे बोलणे ऐकून मी खूप खुश होत होते. मी अमरचा फोटो पाहिला होता तेव्हाच मनापासून त्याच्यावर फिदा झाले होते. त्याची दुबईला खूप छान नोकरी होती. माझ्या पप्पांना हे स्थळ आवडले होते आणि मी सुद्धा हो म्हणाले होते. थोड्या दिवसातच माझे आणि अमरचे लग्न झाले होते. लग्नानंतर एक आठवडा आम्ही भारतातच राहिलो होतो. अमर माझी खूप काळजी घ्यायचा, माझ्या खूप मागे पुढे करत असायचा. त्याला जसे जमेल तसं मला तो टाईम देत होता. नंतर अमर परत दुबईला निघून गेला. त्याची आई आणि छोटी बहीण दिशा मला खूपच जीव लावायच्या. 2 आठवड्यानंतर माझासुद्धा व्हिजा आला होता आणि नंतर आम्ही तिघे दुबईला गेलो. अमर आम्हाला एअरपोर्टवर न्यायला आला होता, तो खूप खुश दिसत होता. अमर मला म्हणाला होता की त्याने मला किती मिस केलं, एक एक क्षण माझ्याशिवाय कसा घालवला. त्याने मला वचन दिले होते की तो मला आयुष्यभर असेच प्रेम करत राहील, मला सगळी दुबई फिरून दाखवेल. आम्ही दोघे नवरा बायको एकमेकांसोबत खूप खुश होतो. मी घरातले काम करायला लागले की माझी सासू आणि ननंद मला थांबवून प्रेमाने म्हणायच्या, तुमचे लग्नानंतरचे नवीन दिवस फिरण्या बागडण्याचे आहेत, इतक्या लवकर कामाच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस. त्यांचे हे बोलणे ऐकून मनातल्या मनात मला खूप आनंद होत असे. सगळ्यांनी खरं तर म्हणले होते की मी खूप नशीबवान आहे जे मला असे लोक मिळाले आहेत. मी 4 दिवसातच अंदाज लावला होता की माझ्या सासरी ऐशो आरामाचे दिवस आहेत. जगातली प्रत्येक वस्तू मला माझ्या सासरी मिळेल. दुबईसारख्या महागाच्या देशात सुद्धा हे लोक जीवनातले प्रत्येक सुख उपभोगत होते. संध्याकाळ झाली तेव्हा माझा नवरा अमर मला म्हणाला की तू आज छान तयार हो, आपण दोघे डिनर करायला जाऊ. मी खूप खुश होऊन तयार झाले. अमरने माझे खूप कौतुक केले. आम्ही एकमेकांसोबत दृष्ट लागण्यासारखी जोडी वाटत होतो. मला हे जीवन खूपच आवडायला लागले होते, पण मला नव्हते माहिती की हे सर्व नकली होते, एक दिखावा होता. माझ्यासोबत सुखाने थोडी मज्जा केली होती, त्याच्यानंतर तर माझ्यावर आबळच कोसळले होते. आम्ही डिनर करून घरी परत आलो होतो. नंतर आम्ही लग्नाचा व्हिडिओ पाहिला. संपूर्ण रात्र आम्ही एकमेकांसोबत गप्पा गोष्टी केल्या. पहाटे मला डोळा लागला होता. सकाळी 10 ते 11 वाजता मला जाग आली. तेव्हा मी फ्रेश होऊन रूममधून बाहेर आले. माझा नवरा आणि सासू बाहेर हॉलमध्येच बसले होते. दोघांचे चेहरे खूपच गंभीर होते. मी म्हणाले, अमर तुम्ही कधी उठलात? अमरने माझ्याकडे रागाने पाहिले आणि उठून माझ्याजवळ आला. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की तो माझ्यावरती खूपच नाराज आहे, जसं काय मी कोणता तरी गुन्हा केला आहे. पाहता पाहता त्याचा आवाज खूपच कठोर झाला होता आणि तो मला म्हणाला, मला तुझ्यासोबत नाही राहायचे, मी तुला आत्ताच्या आत्ता डिवोर्स देतो. माझे काय चुकले होते हे सुद्धा मला विचारता आले नाही. अमर म्हणाला, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. मी आशेच्या दयेने माझ्या सासूकडे पाहिले की त्या आपल्या मुलाला काहीतरी म्हणेल, असे पाऊल उचलू नकोस वगैरे, पण नाही, सासूने सुद्धा माझ्याशी नजर मिळवली नाही आणि मला असे इग्नोर केले की त्या मला ओळखतच नाही. मी खूपच घाबरले होते, माझ्या अंगातला जीवच गेला होता. तेव्हा अमरने माझा हात पकडला आणि धक्के मारून मला बाहेर काढले. मी डोळे विस्फारून बंद होणाऱ्या दरवाजाकडे पाहत बसले. माझ्या स्वप्नांचा संसार आणि महल एकाच झटक्यातच तुटला होता.
मी बाहेरच्या देशात बेघर झाले होते. माझ्याजवळ असे कोणतेच ठिकाण नव्हते की मी तिथे जाऊ शकेल. मी खूप थरथर कापू लागले होते. स्वतःला सांभाळत अशीच मी रोडवरून चालत होते. जेव्हा मी खूपच लांब पोहोचले तेव्हा एका बेंचवर जोरात रडू लागले. तेव्हाच मला एका माणसाचा आवाज ऐकू आला, काय झाले आहे तुला? तो माणूस माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलत होता. मी मान वर करून त्याच्याकडे पाहिले तर तो एक अरबी माणूस होता. देवाची कृपा होती की मला इंग्लिश चांगलेच येत होते. मी त्याला माझी समस्या सांगितली तर तो अरबी माणूस मला म्हणाला, तू दुबईमध्ये कोणाला ओळखतेस का? नाहीतर तुझ्याकडे राहण्यासाठी कोणते ठिकाण आहे का? मी नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाले, मी इथे कोणालाच ओळखत नाही. मी दुबईला 5 दिवसांपूर्वीच आले होते. नवऱ्यासोबत राहत होते पण काय माहिती त्याला काय झाले आणि मला त्याने डिवोर्स दिला. तो अरबी माणूस म्हणाला, अच्छा, जर तुला माझ्या घरी यायचे असेल तर तुला मी माझ्यासोबत घेऊन जातो. माझ्या घरात माझी आजारी आई असते, तुला तिची सेवा करायला लागेल. मी तुला महिन्याला त्या कामाचा पगार देईल, म्हणजे तू तुझ्या पैशाने तिकीट खरेदी करून तुझ्या देशात परत जाऊ शकतेस. अरबी माणसाचे बोलणे ऐकून मला थोडा दिलासा भेटला. असे वाटले की तहानलेल्या माणसाला एक घोट पाण्याचा मिळाला. मी त्या अरबी माणसाला म्हणाले, मला ही तुमची ऑफर मान्य आहे. तो मला त्याच्या गाडीत बसवून त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचे घर खूपच मोठे होते. त्याच्या घरात खूप भारी भारी वस्तू होत्या. ते पाहूनच तो माणूस किती श्रीमंत असेल याचा अंदाज लागत होता. मी त्याला म्हणाले की तुमची आई कुठे आहेत? हे ऐकून त्याचा चेहरा उदास झाला होता. त्याने मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि म्हणाला, खरं तर माझी मम्मी 1 आठवड्यापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. उद्या तिला डिस्चार्ज मिळेल, तेव्हा ती घरी परत येईल. मी मम्मीच्या देखरेखीसाठी हॉस्पिटलमध्ये 1 नर्स पाहिली होती, पण मी तिला आता कॅन्सल करतो आणि तुला कामावर ठेवतो. तुला पैशांची खूपच गरज आहे आणि मी ऐकले आहे की भारतीय महिला घरगुती कामात खूपच हुशार असतात. मी हो मध्ये मान हलवली आणि विचारले, तुमची मम्मी कुठे आहे? अरबी माणूस म्हणाला, मी तुला म्हणालो ना, माझ्या मम्मीला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. त्या अरबी माणसाचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते. असे वाटत होते की मी खूप मोठ्या अडचणीत फसले आहे. मी म्हणाले, तुमच्यासोबत मी एकटी नाही राहू शकत. तो अरबी माणूस म्हणाला, तू या गोष्टीची काळजी करू नकोस, मी इथे नाही राहणार. माझी मम्मी येण्याच्या अगोदर मला खूप कामं निपटायची आहेत. आज मी संपूर्ण दिवस बिझी आहे, मी घरी येऊ शकणार नाही. किचनमध्ये सगळे सामान आहे, काय पाहिजे असेल तर बनवून खाऊ शकतेस. मी हो मध्ये मान हलवली आणि तो माणूस घरातून निघून गेला. मला अजूनसुद्धा असे वाटत होते की मी अशा अनोळखी माणसाबरोबर त्याच्या घरी राहून चूक केली तर नाही ना. पण मी तरी काय करू शकत होते? माझ्या मजबुरीशिवाय माझ्याजवळ कोणताच पर्याय नव्हता. मी मनातल्या मनात देवाचा धावा करत होते की हे देवा, मला मोठ्या संकटात पाडू नकोस, माझ्यावर तुझी कृपादृष्टी ठेव. देवाची माझ्यावर कृपा झाली होती की तो अरबी माणूस परत घरी आला नव्हता. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो अरबी माणूस घरी आला आणि त्याच्यासोबत व्हीलचेअरवर त्या अरबी माणसाची आई घरी आली होती. त्या अरबी माणसाच्या आईने मला पाहताच तिचा चेहरा ओढणीने झाकला होता. तिला बहुतेक मला तिचा चेहरा दाखवायचा नव्हता, किंवा ती कायमच तिचा चेहरा झाकून ठेवायची की मलाच पाहून तिने तिचा चेहरा लपवला होता. या गोष्टीने मला थोडं काळजीत पाडलं होतं. पण असो, मी माझ्या मनाला समजवलं होतं की ती एक आजारी महिला आहे, त्यामुळेच त्यांनी असे केले असेल. मला आनंद होता की त्या अरबी माणसाचे बोलणे खरे होते, त्याची आई खरंच आजारी होती. त्या अरबी माणसाने मला कोणताच धोका दिला नव्हता. अरबी माणूस त्याच्या मम्मीला रूममध्ये सोडून आला आणि माझ्याजवळ येऊन म्हणाला की मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. छोटा होतो तेव्हा माझे वडील मला सोडून देवाघरी गेले. तेव्हापासून माझी मम्मी हीच वडीलसुद्धा झाली होती. तिने सगळे कर्तव्य पार पाडले
ती माझ्यासाठी देव आहे आणि आता आईच्या या कठीण काळात मी तिला एकटीला सोडू शकत नाही. मी तिची साथ नक्कीच देणार. तू हे समजू नकोस की मी माझ्या मम्मीची सर्व जबाबदारी तुझ्यावरच टाकली आहे. खरं तर तुला फक्त काहीच तास तिची काळजी घ्यावी लागेल. तू सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत तिची काळजी घे. त्याच्यानंतर मी स्वतः घरी येईल आणि त्याच्यानंतर सगळी माझी जबाबदारी राहील. अरबी माणसाचे बोलणे ऐकून मी खुश झाले होते. मी अरबी माणसाच्या मम्मीची काळजी घेऊ लागले होते. मला त्या कामात बिलकुल त्रास होत नव्हता, कारण माझी ड्युटी एवढीच होती की मी त्यांचे जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये जात होते. पण अरबी माणसाची मम्मी तर ओढणीने तोंड लपवत होती, त्यामुळे मी त्यांना माझ्या हातून जेवणसुद्धा चारू शकत नव्हते. ती मला हाताद्वारे बाहेर जाण्याचा इशारा करायची. मी बाहेर जायचे आणि अर्ध्या पाऊण तासाने परत दरवाज्यावर नॉक करून त्यांच्या रूममध्ये यायचे आणि त्यांची जेवणाची उष्टी भांडी परत घेऊन जायचे. मी त्यांना औषधं अशाच प्रकारे देत होते. मालकीनबाईची जबाबदारी माझ्या अंगावर एवढी नव्हती. फक्त घरातल्या कामातच मी सगळा दिवस बिझी राहत होते. घरातली साफसफाई आणि झाडू पोछा माझी जबाबदारी होती आणि जेवण बनवणे हे सुद्धा माझेच काम होते. मी स्वतःला याच कामात बिझी ठेवत होते, पण माझ्यासाठी हे शक्य नव्हते, कारण राहून राहून मला माझ्या घरची आठवण येत होती. मी किचनमध्ये काम करताना रडायचे. मला माझ्या आईवडिलांची खूपच आठवण येत होती. मला माझ्या आईच्या कुशीत जाऊन रडायचे होते. मला त्यांना सर्व काही सांगायचे होते की मला माझ्या नवऱ्याने कसे सोडले, मला घटस्फोट दिला, ते सुद्धा कोणत्या कारणाशिवाय. त्याने माझ्यावर थोडीसुद्धा दया दाखवली नाही आणि मला परदेशात बेघर केले. माझ्याजवळ राहायला कोणताच ठिकाणा नव्हता. त्यावेळेला त्या माणसाने मला सहारा दिला. जर तो माणूस मला भेटला नसता तर माझे काय झाले असते, न जाणो मी कसल्या कसल्या माणसांच्या हाती लागले असते. मला माहिती नव्हते की कधी माझ्या आयुष्यात तो दिवस येणार होता जेव्हा मी माझ्या आईवडिलांजवळ असेल. तोपर्यंत तर मला हे कठीण दिवस काढायचेच होते. मला माझ्या आईला हे सर्व घडलेलं सांगायचं होतं, पण माझ्या आईवडिलांनी खूप टेन्शन घेतलं असतं. त्यांची झोप उडाली असती, त्यामुळे मी त्यांना फोन करून काही सांगितलं नाही. एक दिवस माझे मन खूप उदास होते. घरची खूप आठवण येत होती. तेव्हा विचार केला की आईला फोन करून सगळं सांगून टाकूच. शेवटी मला कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार होती. जेव्हा मी त्या अरबी माणसाच्या घरातून लँडलाईनवरून आईचा फोन डायल केला तेव्हा माहिती पडले की तो फोनच बंद आहे. मी खूपच उदास झाले होते. तेव्हा माझ्या डोक्यात वॉचमॅनचा विचार आला. मी विचार केला की त्याच्या मोबाईलवरून फोन करून बोलेल. मी वॉचमॅनजवळ गेले आणि खूपच मेहनतीने त्याला समजावले की मला तुमचा मोबाईल पाहिजे, मला एक फोन करायचा आहे. माझे बोलणे ऐकून वॉचमॅनने साफ साफ नकार दिला आणि म्हणाला, माझ्या मोबाईलमध्ये पैसे नाही आहे. मी अजून खूपच उदास झाले, पण मी आज हिम्मत हारणार नव्हते. मला आज कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत आपल्या व्यक्तीजवळ माझे मन हलकं करायचेच होते. मी वॉचमॅनला म्हणाले, तुम्ही मला कोणता पण PCOचा पत्ता सांगा, मी स्वतः बाहेर जाईन आणि फोन करेन. माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, हे अशक्य आहे मॅडम. मला मालकाने सांगितले आहे की तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही किंवा कोणाला फोनसुद्धा करू शकत नाही. हे ऐकून तर मला धक्काच बसला, कारण त्या अरबी माणसाने मला नजरकैद तर केलं नव्हतं ना. सगळा विचार करूनच मी थरथर कापायला लागले होते. घरी परत जाण्याचे माझे फक्त स्वप्नच राहणार होते का? माझे या परदेशातच मरण आहे का? आता मी त्या अरबी माणसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. मला त्याच्यासोबत बोलायचे होते. संध्याकाळी जेव्हा तो अरबी माणूस आला तेव्हा मी खूप रागाने त्याला म्हणाले, मी तुझी प्रॉपर्टी नाही आहे, फक्त एक नोकर आहे जी आपल्या मर्जीने कुठेसुद्धा येऊ जाऊ शकते. फोनवर मी माझ्या घरच्यांसोबत बोलू शकते,
तू असं कसा विचार केलास की माझ्यावर तू निर्बंध लावशील? मला तर याच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. आज तुझ्या वॉचमॅनकडून मला सर्व काही कळाले की तुझ्या घरात मी नजर कैद आहे. माझ्या या बोलण्याने अरबी माणूस हसायला लागला आणि तो म्हणाला, असे काहीच नाही आहे, तू मला चुकीचे समजू नकोस, तुझा गैरसमज होतोय. हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच केलं आहे. तू दुबईमध्ये अनोळखी आहेस, तुला माहिती नाही की इथली माणसे लांडग्याच्या रूपात फिरतात. तू जर चुकीच्या हातात लागली तर आयुष्यभर तुझा काहीच पुरावा मिळणार नाही. माझी इच्छा नाही की एक परदेशी माणूस माझ्या देशात हे सर्व सहन करेल. म्हणून मी माझ्या वॉचमॅनला सांगितले होते की तुला कुठेच बाहेर सोडू नको. आणि गोष्ट राहिली ती फोनची, तर तू तुझ्या आईसोबत बोलून काय करणार आहेस? त्यांना काय म्हणणार की मला माझ्या नवऱ्याने घटस्फोट दिला आहे? माझ्याजवळ तिकिटाचे पैसेसुद्धा नाहीत आणि मी एका अरबी माणसाच्या घरी नोकराचे काम करत आहे. म्हणजे मला तिकिटाचे पैसे मिळतील आणि मी परत घरी येईल, असे म्हणणार तू तुझ्या आईला? मी जर माझ्या आईचे दुःख समजू शकतो तर दुसऱ्यांच्या आईचे का नाही? हेच चांगलं होईल की तू महिन्याचा पगार घेऊन तू तुझ्या देशात परत जाऊन त्यांना सगळं सांगून टाक. मला त्या अरबी माणसाचे बोलणे बरोबर वाटले. मी त्याची माफी मागितली आणि म्हणाले, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. खरं तर मला माझ्या नवऱ्याकडून जे काही दुःख मिळाले आहे त्यामुळे मला कोणावरच विश्वास ठेवावा वाटत नाही. तो अरबी माणूस काहीच न म्हणता तिथून निघून गेला. मला इथे काम करून थोडेच दिवस झाले होते. अजूनसुद्धा मला खूप कठीण दिवस इथे काढायचे होते. प्रार्थना करत होते की त्या अरबी माणसाच्या आईची तब्येत लवकर ठीक होऊ दे आणि जो दुसऱ्यांना एवढी मदत करतो देव त्याला भरपूर आयुष्य देव. माझे या घरात रुटीन बदलले नव्हते. मी संपूर्ण दिवस कामातच बिझी असायचे आणि नंतर अरबी माणसाच्या आईच्या रूममध्ये जात होते आणि त्यांच्याजवळ जेवणाचे ताट ठेवून परत बाहेर येत होते. अर्ध्या तासानंतर मी जेव्हा जेवणाची भांडी परत आणायला गेले तेव्हा तिथल्या ट्रेमध्ये मला एक कागद पडलेला दिसला. मी त्याला उचलायला लागले तेव्हा अरबी माणसाची आई माझ्यावर जोरात किंचाळली आणि इशाऱ्याने म्हणाली, तू लवकरात लवकर या रूममधून बाहेर जा. त्यांचा इशारा पाहून लगेच मी रूमच्या बाहेर आले. किचनमध्ये येऊन ती भांडी ठेवली आणि तो कागद उचलला आणि त्यात लिहिलेलं पाहून तर माझा जीवच गेला होता. कारण त्यामध्ये हिंदीमध्ये लिहिले होते की तू इथे काय करत आहेस, जितके लवकर शक्य होईल तितके माझ्या घरातून बाहेर निघून जा. मी तर तो कागद हातात घेऊन तसेच स्तब्ध उभी राहिले होते. म्हणजे अरबी माणसाची आई एक भारतीय महिला होती. समजा मी मानले की त्यांना हिंदी भाषा येते तर मग त्या माझा एवढा तिरस्कार का करतात? मी इथे येऊन तर त्यांची सेवा करत होते. त्यांचे जेवण, त्यांचे औषध पाणी सगळं काही मीच पाहत होते. मला त्यांना विचारायचं होतं की तुम्हाला हिंदी येते? त्यामुळे मी परत त्यांच्या रूममध्ये गेले पण मला पाहताच त्यांनी बाहेर जाण्याचा मला परत इशारा केला होता. मी परत एकदा रूमच्या बाहेर आले होते. न जाणो कोणती गोष्ट होती, माझ्या तर काहीच डोक्यात बसत नव्हते, मला काही समजत नव्हते. मी एका विचित्र द्विधा स्थितीत अडकले होते. 4 वाजता जेव्हा मी माझ्या रूममध्ये आले त्या अरबी माणसाने मला एक त्याच्या लक्झरी घराच्या मागे सर्वंट रूममध्ये एक रूम राहायला दिली होती. सकाळपासून ते 4 वाजेपर्यंत माझा टाईम चांगला जात होता पण त्याच्यापुढे 1-1 मिनिट मी मोजून काढत होते. वेळ तर जशी काय थांबली होती. भारताची आठवण येऊ लागली होती, आपल्या माणसांची आठवण यायला लागली होती. न जाणो माझ्या मागे काय झाले असेल, भारतात माझी माणसे सगळी कशी असेल. माझ्या आईने न जाणो कितीतरी वेळा माझ्या सासरी फोन केला असेल माझी हालचाल विचारायला. माझ्या सासरच्या लोकांनी काय सांगितले असेल, त्यांना काय सांगितले असेल की त्यांची मुलगी कुठे गेली आहे, ती फोनवर आमच्यासोबत का नाही बोलत. मी सगळा हा विचार करत होते की मला माझ्या रूममध्ये कोणीतरी येण्याचा आभास झाला. दरवाजा उघडला तर समोर अरबी माणूस होता. म्हणाला, मला माफ करा,
मी तुम्हाला डिस्टर्ब केले. खरं तर मला तुम्हाला कोणाला तरी भेटवायचे आहे. अरबी माणसाने जास्मिन असा आवाज दिला तेव्हा माझ्यासमोर एक अरबी महिला आली. ती खूपच सुंदर होती. अरबी माणूस म्हणाला की माझ्या मम्मीच्या देखरेखीसाठी मी जास्मिनला कामावर ठेवले आहे. तू फक्त माझ्या घरातले साफसफाईचे काम कर. मी हो मध्ये मान हलवली. तो अरबी माणूस म्हणाला आता तुझी ड्युटी टायमिंग सुद्धा वाढेल. असे पण होऊ शकते की तुला रात्रीच्या वेळेस माझ्या मम्मीसोबत झोपायला लागेल. मी हो म्हणाले होते. मला काहीच हरकत नव्हती. अरबी माणूस तिथून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कामावर गेले तर जास्मिनने मला अरबी माणसाच्या आईच्या रूममध्ये जाऊन दिले नव्हते. मी तिला इंग्लिशमध्ये म्हणाले की मला फक्त त्यांना त्यांच्या तब्येतविषयी बोलायचे आहे. जास्मिनने नामध्ये मान हलवली आणि म्हणाली त्याची काहीच गरज नाही. त्या बिलकुल ठीक आहेत. रात्रीच्या वेळेस जेव्हा झोपायचा टाईम झाला तेव्हा जास्मिनने स्वतः मला मालकींच्या रूममध्ये जायला सांगितले होते. तिथे सुद्धा फरशीवर दोन अंथरूण टाकले होते आणि मालकीनबाई मोठ्या बेडवर झोपल्या होत्या. जास्मिनने मला सांगितले होते की आपण दोघी मालकींसोबतच झोपणार आहोत. रात्रीच्या वेळेस त्यांची तब्येत बिघडली जाते आणि मला एकटीला त्यांना सांभाळता येत नाही. मी देवाला मनातून हात जोडले होते की माझी सुटका त्या सर्वंट रूममधून केली. कारण की तिथे मला एकटीला झोपच येत नव्हती. ते घर मला खायला उठत होते. पहिल्या रात्री तर मी अंथरुणावर पडताच झोपून गेले होते. सकाळी जेव्हा उठले तेव्हा जास्मिन मला म्हणाली की तू लगेच म्हणजे लगेच आंघोळ करून घे. मी खूप हैराण झाले होते. कारण विचारले तर ती म्हणाली मालकिनीच्या रूममध्ये आपण दोघी झोपलो होतो. त्या आजारी असतात त्यामुळे इथे कितीतरी कीटाणू असतील. त्यामुळे आपण लगेच आंघोळ करून घेऊ. मी जास्मिनचे बोलणे ऐकून आंघोळ करायला गेले होते आणि नंतर घरातल्या कामात बिझी होऊन गेले. मला ही गोष्ट हैराण करत होती की जास्मिन मालकिनच्या रूममधून अजिबात बाहेर येत नव्हती आणि मला थोड्या वेळसुद्धा मालकीनबाई रूममध्ये सहन करू शकत नव्हती. मला मालकीनबाईसोबत बोलायचे होते. त्यांना याचे कारण विचारायचे होते की शेवटी त्यांना हिंदी कशी येते आणि त्या माझा एवढा तिरस्कार का करतात आणि त्या मला या घरातून निघून जायला का सांगतात. हे एक माझ्यासाठी रहस्यच होतं, एक कोडच होतं. मला तर वाटत होते की माझा महिना असा संपून जाईन आणि मी अरबी माणसाकडून पैसे घेऊन परत माझ्या देशात जाईन. पण शेवटपर्यंत हे रहस्य रहस्यच राहीन. मला कळणारच नाही. जसजसे दिवस जात होते माझा संशयसुद्धा वाढत चालला होता. मला जाणून घेण्याची खूप इच्छा होत होती आणि एक रात्र मला या रहस्य संशयामुळे झोपच येत नव्हती. मी जास्मिनकडे पाहिले तर ती मस्त घोरत झोपली होती. मी उठून बसले. विचार केला की आपण मालकीनबाईचा चेहरा तरी पाहू. मी तपक्या पावलांनी बेड शेजारी गेले आणि हळूच त्यांच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला. ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो चेहरा माझ्यासाठी अनोळखी नव्हता. मी त्या व्यक्तीला खूप चांगली ओळखत होते. मालकीनबाईसुद्धा झोपेतून जाग्या झाल्या होत्या. रूममध्ये हलकासा प्रकाश होता. आमच्या दोघींची नजरानजर एक झाली होती. मला प्रश्न विचारायचा होता पण मालकिनीने मला थांबवले आणि जाण्याचा इशारा केला होता. मी माझ्या अंथरुणावर येऊन परत पडले. आता तर मामला खूपच किचकट झाला होता. ही इथे कशी काय पोहोचली. ती तर माझी ननंदिशा होती. तिचे या अरबी माणसाच्या घरात काय काम होते. जेवढे मला माहिती होते माझी ननंद कुमारी होती. इतक्या दिवसापासून स्वतःच्या घरातून गायब होती. मग त्या घरच्यांना काहीच काळजी नव्हती का. पण ही गोष्टसुद्धा विचित्र होती की त्या अरबी माणसाने मला खोटं का सांगितलं की ही माझी आई आहे. नक्कीच काहीतरी खूप मोठी गडबड आहे. हे मला पक्क कळालं होतं की माझी ननंद खूप मोठ्या अडचणीत आहे. तिला खूप मोठा खतरा आहे. आता विचार करण्याची ही गोष्ट होती की मला त्या माणसाच्या बहिणीची मदत करायला पाहिजे होती की नाही. ज्या माणसाने माझे आयुष्य बर्बाद केले होते
ज्याने मला लगेच घटस्फोट देताना थोडा सुद्धा विचार केला नव्हता. मन म्हणत होते की स्वतःचा जीव वाचवून इथून पळून जाऊया, पण हा माणुसकीला काळिंबा फासणारा विचार होता. माझ्यासोबत तर वाईट माझ्या नवऱ्याने केले होते, त्याची शिक्षा मी माझ्या आनंदेला कशी देऊ शकत होते. आता तर जास्मिन सुद्धा आली होती, त्यामुळे मला माझ्या नंदेसोबत बोलता येत नव्हते. मी विचार केला की आपण तिला पत्र लिहून सर्व काही विचारू. मी माझ्या सर्वंट रूममध्ये जाऊन पत्र लिहिले की तू इथे काय करत आहेस, तुला माझ्याकडून काही मदत हवी आहे का. पत्र कसेही करून दिशाजवळ पोहोचवायचे होते, म्हणून मी बहाणं बनवून जास्मिनला किचनमध्ये बोलवले आणि मी स्वतः बाहेर पड निघाले. मी पटकन दिशाला पत्र देऊन आले आणि म्हणाले, संध्याकाळपर्यंत मला उत्तर पत्रानेच कळव. रात्रीच्या वेळेस मी परत बहाणा बनवला आणि जास्मिनला म्हणाले, मी मालकिनच्या रूममध्ये जेवणाची भांडी आणायला जात आहे. दिशाच्या रूममध्ये गेल्यावर तिने माझ्या हातात पटकन पत्र दिले, मी ते लगेच लपवले. मी किचनमध्ये भांडी ठेवली आणि बाथरूममध्ये जाऊन पत्र वाचायला लागले, तर तिने लिहिले होते की, वहिनी मला मदतीची गरज आहे, तुम्ही लवकरात लवकर पोलिसांना फोन करून कळवा. खाली दिशाने दुबई पोलिसांचा नंबर लिहिला होता. आता मी सगळ्यांमध्ये पडले होते. आता मी पोलिसांना फोन कसा करू शकत होते, कारण माझ्याजवळ तर मोबाईलच नव्हता. त्याच वेळेस माझी नजर जास्मिनवर पडली, ती तिच्या मोबाईलवर कोणासोबत तरी बोलत होती. मी गालातल्या गालात हसले. जशी जास्मिन दिशाच्या रूममध्ये गेली, मी तिचा मोबाईल घेतला आणि बाथरूममध्ये जाऊन पोलिसांना फोन केला आणि इथले सर्व काही सांगून टाकले. पोलिसांनी मला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि म्हणाले की आम्ही 15 मिनिटातच पोहोचत आहोत. थोड्या वेळाने अरबी माणूससुद्धा घरी आला. मी पळत पळत त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले की आपल्या गेस्ट रूमच्या बाथरूममध्ये साप आला आहे. हे ऐकून अरबी माणूस खूपच घाबरला आणि जास्मिनसुद्धा घाबरली होती. अरबी माणूस आणि जास्मिन दोघेही पळत त्या गेस्ट रूममध्ये गेले. जसे ते त्या गेस्ट रूममध्ये गेले, मी पटकन बाहेरून दरवाजा लॉक केला होता, असे मला पोलिसांनीच करायला सांगितले होते. म्हणजे तो अरबी माणूस आम्हाला कोणतेच नुकसान पोहोचू शकणार नाही. त्या अरबी माणसाला खूपच राग आला होता. तो दरवाजावर लाथा बुक्क्या हाणत होता. असे वाटत होते की तो दरवाजा तोडून बाहेर येईल. तितक्यातच पोलीस आले होते. वॉचमॅनला तर त्यांनी पहिलीच हातकडी लावली होती आणि नंतर अरबी माणसाला आणि जास्मिनला सुद्धा अटक केले होते. मला आणि दिशाला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जबाब द्यायला ते घेऊन गेले होते. पोलिसांनी आम्हा दोघींना खूप प्रश्न विचारले. दिशाने पोलिसांना सांगितले की तो अरबी माणूस आणि ती एकमेकांवर प्रेम करत होती. तो माझे स्थळ घरी घेऊन आला होता, पण तिच्या भावाने नकार दिला होता. त्यानंतर तिच्या भावाचे लग्न झाले आणि नंतर तो त्याच्या बायकोला घेऊन दुबईत आला होता. तिचा भाऊ प्रत्येक वेळेस त्याच्या बायकोसोबतच बिझी असायचा आणि दिशाने याचाच फायदा घेऊन ती त्या अरबी माणसासोबत पळून गेली होती. अरबी माणसाने पहिले एक दिवस दिशाला त्याच्या मित्राच्या घरी ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी तो अरबी माणूस दिशाला न्यायला आला आणि म्हणाला, तुला आजारी असल्याचे नाटक करावे लागेल, नाहीतर आसपासचे लोक पोलिसांना बोलवतील. मी एक कामवाली पाहिली आहे, तर तिच्यासमोर तुला मथारी होण्याचे नाटक करावे लागेल, म्हणजे माझी आई होण्याचे नाटक करावे लागेल. अरबी माणसाने दिशाला मोलकरींसमोर चेहरा झाकण्यासाठी सांगितले होते. दिशा पोलिसांना सांगत होती की मोलकरणीला पाहून मला धक्काच बसला, कारण ती माझी वहिनी होती. माझी इच्छा नव्हती की वहिनीला मी इथे असल्याचे कळावे, कारण की मी तेव्हासुद्धा अरबी माणसावरच प्रेम करत होते. पण जेव्हा एक दिवस मी अरबी माणसाला एका माणसासोबत फोनवर बोलताना ऐकले की अरबी माणसाने माझा आणि माझ्या वहिनीचा सौदा केला आहे, तो आम्हा दोघींना दुसऱ्या देशात विकत होता, हे ऐकून तर मला खूप टेन्शन आले होते. मी तर तिथेच फसले होते, पण
वहिनी फसावी असे मला वाटत नव्हते, म्हणून वहिनीला मी तिथून पळून जायला सांगत होते। त्यामुळेच मी तिला पहिली चिठ्ठी लिहून सांगितले होते की तू इथून लवकरात लवकर निघून जा। पोलीस स्टेशनला माझा नवरा आणि माझ्या सासूला देखील बोलवले होते। माझी सासू माझी माफी मागत होती, म्हणत होती, मला माफ कर बेटा, माझ्यामुळे तुला अमरने घटस्फोट दिला होता। जेव्हा दिशा घरातून पळून गेली तेव्हा मी अमरला सांगितले होते की यामध्ये तुझ्या बायकोचाच हात आहे, हिनेच तुझ्या बहिणीला घरातून पळून लावले आहे। रागात अमरने तुला घटस्फोट दिला होता आणि आज मला कळले की तूच माझ्या मुलीला या सगळ्यातून वाचवले आहेस, मला माफ कर बाळा। माझा नवरासुद्धा माझ्याकडे माफी मागत होता, पण मी त्याच्याकडे थोडेसुद्धा लक्ष दिले नव्हते। माझ्या सासूने माझे आयुष्यच बर्बाद करून टाकले होते, त्यांना माफ करणे माझ्यासाठी एवढे सोपे नव्हते। पोलिसांनी अरबी माणसाच्या घरी छापा टाकून अरबी माणसाला पकडले होते आणि त्यासोबत जास्मिनलाही जेलमध्ये टाकले होते आणि मला माझ्या देशात परत पाठवले होते। माझी ही हालत पाहून माझे आईवडील खूपच टेन्शनमध्ये आले होते, पण मी त्यांना पहिल्यापासून सर्व काही सांगितले होते आणि आता मी ठीक आहे हे सुद्धा सांगितले होते, पण दुसऱ्याची गुन्ह्याची शिक्षा मला भेटली होती। मला माझे पुढचे आयुष्य आता अंधाराचंच दिसत होते। तुम्हाला काय वाटते, मी माझ्या सासरकडच्यांना माफ करावे की नाही ज्यांनी माझे आयुष्य बर्बाद केले? जर मी परदेशात दुसरीकडेच फसले असते तर माझे काय झाले असते? त्यामुळे आपल्या मुलीचे लग्न करताना हजार चौकशा करा, भलेही लग्नाला उशीर होऊ दे। फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।